अवघ्या 2 तासांमध्ये विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्यामध्ये 16 वेळा व्हॉट्सअप कॉल झालेले आहेत. 19 मे रोजी सकाळी 10 नंतर दोघांमध्ये अनेक वेळा बोलणं झालं. अल्पवयीन तरुणाच्या रक्त नमुने घेण्यासाठी दोघांमध्ये व्हॉट्सअप कॉल झालेला आहे. ससूनमध्ये उत्तम उपचार मिळावेत म्हणून विशालनं तावरेला फोन केलेले होते. डॉक्टर अजय तावरेनेच ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा प्लॅन बनवला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तावरेचे व्हॉट्सअप कॉल तपासलेले आहेत. आपण पाहतोय पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ही महत्वाची अपडेट. अल्पवयीन तरुणाच्या रक्त नमुने घेण्यासाठी दोघांमध्ये व्हॉट्सअप कॉल झालेले होते. ससूनमध्ये उत्तम उपचार मिळावेत म्हणून विशालनंच तावरेला फोन केलेला होता. डॉक्टर अजय तावरेनंच ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा प्लॅन बनवला. आणि एक महत्वाची बातमी पुणे अपघात प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. रक्त नमुना बदलण्याचा मास्टर माइंड डॉक्टर अजय तावरेच होता असं पोलीस तपासात आता उघड झालंय. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे जे नमुने आहेत तो बदलण्याचा प्लॅन डॉक्टर अजय तावरे यानंच केलेला होता. आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुचवल्याची माहिती मिळते. रक्ताचे नमुने बदलल्यास पोलिसांचा तपास भरकटेल आणि पुरावा शिल्लक राहणार नाही असं स्वतः डॉक्टर तावरेनं म्हटलेलं होतं. या प्लॅनसाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार सुद्धा ठरला होता का याचा आता पोलीस तपास करत आहेत. तर दुसरीकडे डॉक्टर अजय तावरेच्या जीवितांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. पोर्च कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ यासंबंधीचे काही धक्कादायक खुलासे करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. नेमकं त्यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूयात. 4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, पोलिसांवरचा ताण कमी व्हावा यासाठी पोर्च कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ यासंबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतरच करेल. पण तोवर डॉक्टर अजय तावरेच्या जीवितांच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. तर असं सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे.